इयत्ता नववीचा विज्ञान भाग तोंचा हा उपक्रम उपक्रमाचे नाव आहे डी एन ए रेणूची प्रतिकृती बनवून माहिती सादर करा या उपक्रमाची ही प्रस्तावना फ्रेडरिक मिशर यांनी अठराशे एकोणसत्तर साली डी एन एचा शोध श्वेत रक्तपेशींवर म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स यांचं संशोधन करताना लावला केंद्रकात सापडतो आणि आम्लधर्मी असतो म्हणून केंद्रकामलं न्यूक्लिक ॲसिड असेही त्याला म्हटले जाते विषाणू जीवाणूंपासून ते थेट मानवापर्यंत प्रत्येक सजीवात एचे रेणू असतात पेशींचे कार्य वाढ आणि प्रजनन यांचे नियंत्रण प्रथिन संश्लेषण आणि अनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत नेणे ही डी एन एची महत्त्वाची कार्य आहेत या उपक्रमाचीही आवश्यकता अलीकडच्या काळात अनेक गुन्ह्यांच्या उकलीसाठी डी एन ए चाचणीचा वापर केला जातो हे आपण वृत्तपत्रातून वाचतो डोळ्यांना न दिसणाऱ्या जीवाणूंपासून ते थेट वनस्पती प्राणी आणि मनुष्यापर्यंतच्या सगळ्या सजीवांमध्ये असलेले जनुकीय घटक ज्यापासून बनतात ते रेणू म्हणजे डी एन ए हे डी एन एचे रेणू एकमेकांशी जोडले गेल्यावर तयार होणाऱ्या दीर्घ साखळीला गुणसूत्र म्हणजेच क्रोमोझोम म्हणतात मानवी शरीरातील एका गुणसूत्रात तब्बल तीन पूर्णांक पस्तीस कोटी एवढ्या डी एन एच्या युनिटचा समावेश असतो प्रत्येक सजीवातील या गुणसूत्रांची संख्या वेगवेगळी असते मानवात ही संख्या सेहेचाळीस असते तर कुत्र्यांमध्ये अठ्याहत्तर गुणसूत्रे असतात या गुणसूत्रांवरील छोट्या भागांना जनुके म्हणजे जीन्स म्हणतात प्रत्येक सजीवाची जनुकीय वैशिष्ट्ये गुणधर्म या जनुकावर अवलंबून असतात एखाद्या सजीवात मागच्या पिढीकडून आलेल्या आणि त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या असलेल्या गुणधर्मांचा सातबारा म्हणजेच जनुक होय त्यामुळे डी एन एचा सखोल अभ्यास करण्याची गरज भासते हा उपक्रम करताना कोणती कार्यपद्धती अंमलात आणायची आहे ती खालीलप्रमाणे मणी छोटे चेंडू रंगीत कागद कार्ड पेपर किंवा क्ले इत्यादींच्या साहित्याच्या मदतीने प्रथम आपण डी एन एची प्रतिकृती तयार करून घेणार आहोत त्यापूर्वी इंटरनेटच्या मदतीने डी एन एची सखोल माहिती जमा करणे संकलित केलेल्या माहितीची व्यवस्थित मांडणी करून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करणे साहित्यापासून तयार केलेली डी एन ए प्रतिकृती व पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन यांच्या मदतीने शिक्षकांना संपूर्ण वर्गासमोर तुम्हाला या डी एन एविषयी स्पष्टीकरण द्यायचे आहे ही डी एन एची प्रतिकृती कशा पद्धतीने तयार करता येईल यासाठीचे हे काही नमुने तुमच्यासमोर सादर होत आहेत त्यामध्ये कागदी काम किंवा मण्यांची प्रतिकृती किंवा छोटे चेंडू जे आहेत त्या मदतीने त्याचप्रमाणे प्लास्टिक पेपर जे आहे त्या प्लास्टिक पेपरच्या मदतीने किंवा क्ले याच्या सुद्धा तुम्हाला ही डी एन एची प्रतिकृती तयार करता येईल यानंतरचा भाग येतो तो, तो म्हणजे निरीक्षण डी एन ए म्हणजे डिऑक्झिरायबोन्युक्लिक ॲसिड हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या केंद्रकात असल्याने त्याला केंद्रकामलं असेही म्हणतात डी एन एमध्ये जीवित प्राण्याबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते ही माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते मानवामध्ये ही माहिती केंद्रकात तेवीस जोड्या असलेल्या गुणसूत्राद्वारे साठविली जाते गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येते मानवी शरीर रचनेमध्ये मानवी रंग रूप बुद्धिमत्ता कौशल्य डोळ्यांचा रंग इत्यादी महत्वाचे घटक असतात आणि हे घटक गुणसूत्रे ठरवतात डीएनएची रचना कशी असेल याचा सविस्तर अभ्यास डीएनएचा रेणू दोन सर्पिल आणि समांतर न्यूक्लिओटाईड धाग्यांचा बनलेला असतो हे दोन धागे एकमेकांभोवती गुंफलेले असतात त्यामुळे द्वि रचना डबल हेलिक्स तयार होते एका न्यूक्लिओटाईडमध्ये एक नायट्रोजनयुक्त पदार्थ शर्करेच्या रेणूशी आणि हा रेणू फॉस्फोरिक आम्लाशी जोडलेला असतो अशा रीतीने न्यूक्लिओटाईडमध्ये फॉस्फोरिक आम्ल डिऑक्झिरायबोशर करा आणि नायट्रोजनयुक्त पदार्थ असे तीन घटक असतात नायट्रोजनयुक्त पदार्थ दोन प्रकारचे असतात ते म्हणजे प्युरिन आणि पिरिमिडीन यातील प्युरिन गटात ॲडेनिन आणि ग्वानिन यांचा समावेश होतो तर पिरिमिडीन गटात सायटोसिन आणि थायमिनचा समावेश होतो एक प्युरिन आणि एक पिरिमिडीन हे हायड्रोजन बंधाने एकमेकांशी जोडलेले असतात या हायड्रोजन बंधामुळे शिडीतील पायरीप्रमाणे डी एन एच्या सर्पिल रेणूचे दोन्ही धागे जोडलेले राहतात नेहमीच थायमिन थायमीनबरोबर आणि सायटोसिन बरोबर जोडी असते उपक्रमावरून काढलेला निष्कर्ष किंवा अनुमान सर्वसामान्यपणे शास्त्रीय पद्धतीने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी डी एन ए चाचणी केली जात असली तरी इतरही ठिकाणी ती चाचणी उपयुक्त ठरते अनुवंशिक रोग विकार विकृती यांची माहिती नवजात बालकाच्या जन्माआधी डी एन ए चाचणीने मिळवता येते व त्यावर वेळीच योग्य उपचार करता येतात डी एन ए चाचणीचा वापर करून बी बियाणे तसेच विक्रीसाठी ठेवलेले मांस मशरूम यासारख्या पदार्थांचा दर्जा तपासता येतो डी एन ए चाचणीवरून स्थलांतरित व्यक्तीचे प्राण्याचे किंवा वनस्पतीचे मूळ स्थान ओळखता येते डी एन ए चाचणीमुळे पालकत्व सिद्ध करण्यासाठी माता पिता आणि बालक यांचे डी एन एचे आराखडे जुळवून पाहता येतात याला डी एन ए फिंगर प्रिंटिंग पद्धत असेही म्हणतात उत्खननात जीर्ण अवशेष मिळाल्यास त्यांचा अभ्यास डी एन एच्या मदतीने करता येतो या उपक्रमासाठी वापरलेला हा संदर्भ संपूर्ण उपक्रम जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू